सांगली येथील शहर पोलीस ठाण्यानजीक असणाऱ्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रविवारी लावणीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी धुंद अवस्थेतील टोळक्यांनी अक्षरशः हुल्लडबाजी केली. संयोजक मारुती गायकवाड यांना मारहाण झाली असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान पोलीस ठाण्याजवळ हा प्रकार घडत होता. याबाबत माहिती देऊन पोलिसांनी वेळेत दखल घेतली नसल्याचा आरोप संयोजक गायकवाड यांनी केला आहे. संबंधित टोळ्यावर कारवाईसाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा इशाराही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. श्री गायकवाड म्हणाले, कोरोना नंतर सांगलीत प्रथम लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध नृत्यांगना दीप्ती आहेर यांचा कार्यक्रम होता. यात प्रथम होत असल्याने सांगलीकर प्रेक्षकांमध्ये उत्साह होता. येथील दीनानाथ नाट्यगृहात 80 अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला. मध्यंतरापर्यंत कार्यक्रम सुरळीत होता. तथापि सायंकाळी 7:30 सुमारास धुंद अवस्थेतील मिरज तालुक्यातील एका गावातील हुल्लडबाज टोळक्याने धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. नृत्यांगनांशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या टोळक्याला बाजूला करण्यासाठी शांततेसाठी आवाहन केले, परंतु त्यांनी मारहाण करत दहशत निर्माण केली. यावेळी आम्ही शहर पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. 7 फोन केल्यानंतरही पोलीस आले नाहीत. अखेर 8:30 सुमारास एक अंमलदार आले, मात्र त्यांनी जुजबी कारवाई करत निघून गेले.